कळवणमध्ये राष्ट्रवादीच्या दोन तर काँग्रेसच्या एका जागेवरती बिनविरोध विजय साजरा केल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक देवळा नगरपंचायतीमध्ये भाजपचा तीन जागांवरती बिनविरोध विजय होतोय. अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे तर जालन्याच्या बदनापूरमध्ये राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. जालन्याच्या मंठामध्ये शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झालेला आहे. नांदेडच्या नायगावमध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागांवरती विजय मिळाला, त्यामुळे राज्यभराचा विचार करता 19 जागांवरती उमेदवार बिनविरोध विजयी होत आहेत, निवडून आले. यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊयात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बिग फाईट्स आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या नगरपंचायत